मित्रांनो, केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कार योजनांचे नामांकन सुरू झालेले आहे. कोणत्या आहेत या योजना? तर राष्ट्रीय पंचायत पुरस्कार योजना 2023 दीनदयाल उपाध्याय सन 2023 त्याच्यामध्ये 9 थीमॅटिक विषय असणार आहेत व नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार योजना 2023 या सर्वांची ऑनलाईन नामांकने मागवण्यात आलेली आहेत. त्याबाबतची माहिती पंचायत अवॉर्ड .gov.in या संकेतस्थळावर आपल्याला भरावायची आहे. त्याकरिता आपणास युजर आय डी व पासवर्ड पुरवण्यात आलेले आहेत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आणि समजून घेऊ पंचायत अवॉर्ड ऑनलाईन कार्यप्रणाली. पण त्याआधी मी आहे आपला मित्र अविनाश भगत, केंद्रचालक ग्रामपंचायत सांगळूत बुद्रुक जिल्हा अकोला, आणि तुम्ही बघत आहेत आपले यूट्यूब चॅनल अपनावी नेटवर्क. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ जो आहे आपल्या मित्रापर्यंत जो आहे प्रत्येक मित्रापर्यंत पाठवा, जेणेकरून त्याला पंचायत अवॉर्डविषयी जी जे काही प्रॉब्लेम्स असतील, समस्या असतील, त्या सर्व त्या सॉल्व्ह होतील या व्हिडिओद्वारे. आणि प्रत्येक समस्याचं निराकरण करण्याचं जे काम आहे आपण या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. सर्वप्रथम सर्वांनी जे आहे पंचायत अवॉर्ड .gov.in ही साईट लॉग इन करून घ्यायची, म्हणजेच ओपन करून घ्यायची. ठीक आहे, आपल्या स्क्रीनवर आपल्याला दिसत असेल आपण ही साईट आता लॉग इन करून घेतलेली आहे आणि आपल्यासमोर जे आहे ते पंचायत अवॉर्ड .gov.in ठीक आहे. अशा प्रकारचं जे URL आहे साईटचं ते इथं आपण टाकून घेतलेलं आहे, तुम्हाला सुरुवातीलाच मी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर हा जो आहे आपला होमपेज आहे ज्याच्यामध्ये लॉग इन करायच्या आधीचा पेज. ठीक आहे, याच्यामध्ये साईट जी आहे ते केंद्र शासनाची आहे, भारत सरकारची आहे. त्याचबरोबर इथं जे आहे तुम्हाला गाईडलाईन दिलेल्या आहेत. ठीक आहे, गाईडलाईन दिलेल्या आहेत, तुम्ही याच्यामधून चेक करून गाईडलाईन चेक करू शकता. त्याचबरोबर इथं क्वेश्चन्स दिलेले आहेत. ठीक आहे, प्रश्नावली, याआधी आपल्याला इंग्लिशमध्ये प्रश्न मिळाले होते, परंतु काही माझ्या मित्रांना इंग्लिशचा जर काही प्रॉब्लेम असेल तर याच्यामध्ये हिंदीमध्ये सुद्धा प्रश्न खाली दिलेले आहेत 9 थीमचे. ठीक आहे, 9 थीमचे जे प्रश्न आहेत ते याच्यामध्ये खाली दिलेले आहेत, ते तुम्ही 9 थीम हिंदीमध्ये याच्यामध्ये प्रश्न जे आहेत ते डाउनलोड करू शकता. याच्यामध्ये प्रश्न जे आहेत ते तुम्ही हिंदीमध्ये डाउनलोड करू शकता. पहिल्या नंबरचा बघा, इथं आपण क्लिक केलेला आहे आणि इथं जे आहे ते T1 हिंदी जे आहे ते डाउनलोड होत आहे आणि झालेलं आहे. आपल्यासमोर अशा प्रकारचं जे प्रश्नावली आहे ती हिंदीची इथं जे आहे ते शो झालेले अशा प्रकारे. परंतु त्याचबरोबर पहिलं जे थीम आहे जसं आपल्याला पुरवण्यात आलेलं ते इंग्लिशमध्ये होतं. ठीक आहे, पहिली थीम अशी तुम्हाला पुरवण्यात आलेली होती, परंतु आपण ते आता हिंदीमध्ये सुद्धा याच्यामध्ये उपलब्ध झालेले आहे. ज्यांना कोणाला इंग्लिशमध्ये प्रॉब्लेम असेल त्यांनी ह्याच्यामध्ये जे आहे ते तुम्ही प्रश्न जे आहे ते ट्रान्सफर करू शकता हिंदीमध्ये, किंवा त्याच्यामध्ये प्रश्नच तुम्हाला हिंदीमध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर तुम्ही आणखी एक टॅब ओपन करून घ्या आणि याच्यामध्ये इंग्लिश टू मराठी असं ट्रान्सफर जे ट्रान्सलेटर आहे ते ट्रान्सलेटर याच्यामध्ये लॉग इन करून घ्यायचं आहे, ओपन करून घ्यायचं आहे नवीन फोल नवीन टॅबवर, जेणेकरून जे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही कॉपी करून याच्यामध्ये इंग्लिश टू मराठी जे आहे ते तुम्ही याच्यामध्ये करू शकता. हा एक महत्त्वाचा जे तुम्हाला इंग्लिशचा जो प्रॉब्लेम होता बऱ्याच जणांना तो याच्यामधून सॉल्व झालेला आहे. ठीक आहे, इकडून इंग्लिशमध्ये प्रश्न आहे तोच प्रश्न तुम्ही इकडे मराठीमध्ये ट्रान्सफर करू शकता. त्याच्यानंतर आता हे झाले तुमचे मेन दोन मुद्दे की इंग्लिशमध्ये प्रश्न आहेत ते आम्हाला सोडवता येत नाही, हिंदीमध्ये किंवा मराठीमध्ये कसे करायचे, तर ते एक आहे की याच्यातच तुम्हाला क्वेश्चन जे आहेत ते हिंदीमध्ये दिलेले आहेत आणि दुसरा एक आहे की इंग्लिश टू मराठी गुगलवर ट्रान्सलेटरवर जाऊन तुम्ही ते ट्रान्सलेट करून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर आता हे आपल्यासमोर जे आहे पंचायत अवॉर्डची जी माहिती आहे ती आता आपण कशी भरायची ती आपण याच्यामध्ये बघणार आहोत. हे तुमच्यासमोर होमपेज आहे. ठीक आहे, याच्यामध्ये लॉग इनचं ऑप्शन आहे, इकडे लँग्वेजच्या बाजूनं लॉग इनचं ऑप्शन आहे, तर लॉग इन करून घ्यायचं आहे. इथं बघा माझं ग्रामपंचायतीचं जे लॉग इन आहे ते ऑटो लॉग इन आहे. तुमचं लॉग इन तुम्ही इथं लॉग इन करून घ्यायचं आहे. नॉर्मली लॉग इन जे आहे युजर आय डी हा कॅपिटल असतो आणि पासवर्ड जो आहे तो तुमच्या तुम्हाला जो पुरवण्यात आलेला आहे त्यानुसार तुम्हाला पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. सुरुवातीला इथं आपण पासवर्ड टाकून आणि युजर नेमवरून लॉग इन करून घेणार आहोत. ठीक आहे, लॉग इन झाल्यानंतर तुमच्यासमोर नॉर्मली ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला पहिल्या वेळेस हे लॉग इन करता त्यावेळेस तुम्हाला फॉरगेट पासवर्डचं ऑप्शन येते, त्याच्यामध्ये कॅन्सल करून तोच तुम्ही पासवर्ड ठेवू शकता किंवा नवीन पासवर्ड टाकून तो तुम्ही चेंज करू शकता. परंतु ज्यावेळेस पासवर्ड फॉरगेट केल्यानंतर दुसऱ्या वेळेस लॉग इन करता त्यावेळेस तुम्हाला असाईंड युनिट जे आहे ते इथं विचारला जाते, तुमचं जे युनिट असणार आहे ते हे असणार आहे. ठीक आहे, तर या युनिटवर क्लिक करून तुम्ही सबमिटवर क्लिक करायचं, तुमच्यासमोर जे आहे ते त्या ग्रामपंचायतीचं जे लॉग इन आहे ते इथं लॉग इन झालेलं तुम्हाला दिसणार आहे. ठीक आहे, इथं बघा ग्रामपंचायत सांगळूत. ठीक आहे, त्याच्यानंतर करंट प्रोग्रेस ऑफ GP इन द फॉलोअर्स. ठीक आहे, इथं सुरुवातीला तुम्हाला नो म्हणून येणार आहे, नो स्टेटस म्हणून येऊ शकते आणि इथं जे स्टेटस आहे हे काही प्रश्न सेव्ह झालेले आहेत आणि एक प्रश्न जो आहे तो मी याच्या आधीच फ्रीज केलेला आहे. ठीक आहे, हा व्हिडिओ जो आहे तो फक्त तुम्हाला मदतीसाठी तुम्हाला एक फायदा व्हावा म्हणून त्याच्याकडे रेकॉर्ड केला जात आहे.
त्याचबरोबर मी केलेलं काम कसं केलं किंवा ते हा जो प्रश्न आहे 6 नंबरचा तो कसा फ्रीज झाला, त्याच्यानंतर प्रश्न कशा प्रकारे भरले, ही सर्व माहिती जी आहे त्याच्यामध्ये आपण आज बघणार आहोत। हे जे आहे स्टेटस, तुम्ही आता करंट प्रोग्रेसचं स्टेटस माझं तुम्ही बघितलेलं आहे। त्याच्याबरोबर सुरुवातीला जे आहे तुम्हाला बेसिक माहिती भरायची असते, बेसिक माहितीमध्ये बेसिक डिटेलमध्ये जायचं आणि ॲडमध्ये जायचं, ठीक आहे। बेसिक डिटेल्समध्ये जायचं आणि ॲडमध्ये जायचं आहे। सर्वांना एक महत्त्वाची सूचना आहे की मी जे आहे ते याआधी माहिती बेसिकची भरलेली आहे, त्यामुळे बेसिक टॅब ओपन होत नाही, तर आपल्याला तो मॅनेज करायचा, ठीक आहे। मॅनेजवर क्लिक करायचं ज्यांनी माहिती भरलेली आहे। त्याचबरोबर इथं बघा, एक टॅब जो आहे तो माझा फ्रीज झाल्याकारणानं मॉडिफाय होत नाही, म्हणजे त्याच्यामध्ये बदल कोणत्याही प्रकारचा तुम्हाला करता येत नाही किंवा तो डिलीट करता येत नाही, परंतु तो व्ह्यू करता येतो, ठीक आहे। व्ह्यू म्हणजे तुम्ही बघू शकता। तर आता आपण बघून घेणार आहोत की मी कशाप्रकारे माहिती याच्यामध्ये भरली होती। आता हे आपण जे बेसिक माहिती डिटेल भरली होती ती फ्रीज झाली होती, त्याचा आता व्ह्यू बघणार आहोत। सुरुवातीला आहे जर डिटेल्स जे आहे ते बेसिक डिटेल्स आहे की तुमच्या ग्रामपंचायतीचे सरपंच कोण आहेत, त्यांचं वय किती आहे, ते मेल आहेत की फीमेल आहेत, त्यांचा मोबाईल नंबर, त्याचबरोबर त्यांचा मेल आय डी आणि त्यांच्या आपल्या ग्रामपंचायतीला ऑनलाईनमध्ये वेबसाईट आहे का, हे याच्यामध्ये बेसिक डिटेल होती। त्याच्यानंतर तुमच्या ग्रामपंचायतीचा ॲड्रेस 2 नंबरला होता, ज्याच्यामध्ये तुम्हाला महत्त्वाची माहिती टाकायची होती की तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये हाऊस होल्ड म्हणजे कुटुंबसंख्या किती आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर गव्हर्नमेंट स्कूल किती आहेत, गव्हर्नमेंट अंगणवाडी किती आहेत, आणि तुमच्या ग्रामपंचायतचं जे अकाउंट आहे, ठीक आहे, पंचायत अकाउंट होल्डर नेम काय आहे ते याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे। त्याच्यानंतर बँक डिटेल जे आहे ते खाली दिलेली आहे, ठीक आहे। इथं बघा तुम्ही बँक डिटेल याच्यामध्ये दिलेली आहे अकोला, ठीक आहे। आम्ही सामान्य फंडाची सगळ्यात महत्त्वाची आहे की बँक डिटेल जे आहे ते सामान्य फंडाची याच्यामध्ये ॲड केलेली आहे, ठीक आहे। 15 वित्त किंवा 14 वित्त इतर कोणताही वित्त आयोग याच्यामध्ये ॲड केलेलं आहे, आणि सामान्य फंड जे आहे ते आम्ही याच्यामध्ये बँक डिटेलमध्ये ॲड केलेलं आहे। त्याच्यानंतर पॉप्युलेशन म्हणजे तुमच्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या किती आहे ते याच्यामध्ये टाकलेली आहे। त्याच्यानंतर तुमचं इलेक्शनमध्ये किती लोकसंख्या आहे ते टाकलेलं आहे, इलेक्शनमध्ये मेल फिमेल, पॉप्युलेशनमध्ये मेल फिमेल अलग अलग टाकून जे आहे ते टोटल तुमचं डिटेल माहिती जी आहे त्याच्यामध्ये भरलेली आहे। ही झाली आपली बेसिक माहिती। हे काय भरली आपण आतापर्यंत, बेसिक माहिती। त्याच्यानंतर आपण आता प्रश्न जे आहे ते तुम्हाला महत्त्वाचा टॅब जो आहे तो मेन फोकस जो आहे तो आपला प्रश्नावलीचा याच्यामध्ये घेणार आहोत। इथं बघा ॲडचं ऑप्शन आहे, ठीक आहे। मी आधी सांगितलेलं आहे तुम्हाला की मी आधी याच्या आधी सर्वच सर्व प्रश्न जे आहेत ते सोडून झालेले आहेत, ठीक आहे। आता फक्त फ्रीज म्हणजे डॉक्युमेंट अपलोडेशनचं काम जे आहे ते माझं बाकी आहे आणि ते आता आपण याच्यामध्ये बघणार आहोत। पण तरीसुद्धा इथं क्वेश्चनवर जाऊन तुम्हाला जर नवीन सुरुवात असेल तर ॲडवर जायचं, इथं ॲक्सेप्ट म्हणून एक ऑप्शन येते, ॲक्सेप्टवर जायचं। इथं तुम्हाला 7 प्रकारच्या थीम दिसतात, ठीक आहे। इथं 9 प्रकारच्या थीम दिलेल्या आहेत, 9 प्रकारच्या थीम दिलेल्या आहेत। त्याच्यामधली पहिली थीम जी आहे ती तुम्हाला इथून निवडून घ्यायची। पहिली थीम निवडली अवॉर्ड टॅपमध्ये, ती दुसरी पहिल्या थीममध्ये पहिलंच येते, ठीक आहे। तर हे बघा काय म्हणते की याची जी थीमची ॲन्सर आहे ते आपण याच्या आधी दिलेली आहे, ठीक आहे। परंतु तुम्ही फॉर्म एखादी जर थीम याच्यातली भरली नसेल तर ते चेक करून घ्यायची आणि ते भरून घ्यायची, ठीक आहे। भरल्यानंतर इथं कंटिन्यूवर क्लिक करायचं आणि ते त्याच्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारतात। परंतु आपण माहिती भरल्या कारणानं आपण आता मॅनेजमध्ये करणार आहोत। माहिती भरली परंतु बदल करायचा असेल तर मॅनेजमध्ये जायचं, ठीक आहे। कधी फ्रीज व्हायच्या आधी, इथं बघा 7 नंबरची जी एंट्री आहे ना ती फ्रीज झालेली आहे। फ्रीज झाल्याकारणानं ती एंट्री तुम्हाला डिलीट करता येत नाही, त्याच्यात डॉक्युमेंट अपलोड करता येत नाही, त्याच्यात मॉडिफाय करता येत नाही, ते फक्त व्ह्यू करता येते म्हणजे तुम्हाला डोळ्यानं बघता येते। परंतु काही जे बाकीच्या थीम्स आहेत ते अजूनही फ्रीज झालेल्या नाहीत, ते मॉडिफाय करता येतात, व्ह्यू करता येतात, त्याच्यात डॉक्युमेंट अपलोड करता येतात, सगळं काही करता येते, ठीक आहे। तर आपण प्रश्न कसे भरले हे सगळं याच्यामध्ये बघणार आहोत। सर्वात पहिलं जे आहे 1 नंबरला जे आहे ते मॉडिफायचं ऑप्शन आहे। बदल करायचा असेल माहिती भरल्यानंतर ते तुम्ही मॉडिफायमध्ये जाऊन बदल करता येते। आपण इथं मॉडिफायवर क्लिक केलेलं आहे आणि आता जे हे आहे आपल्यासमोरची जी थीम आहे ते थीम जी आहे ती आपली ओपन झालेली आहे 1 नंबरची, ठीक आहे। त्याच्यामध्ये पहिला प्रश्न, आता इथं बघा प्रश्न तुम्हाला सगळेच्या सगळे, सर्वात मेन टॉपिक आहे की प्रश्न जे आहेत सगळेच्या सगळे तुम्हाला इंग्लिशमध्ये विचारले जातील। इथं कुठंही मराठी हिंदी असं विचारलं जाणार नाही। त्याच्यासाठी आपण हे इंग्लिश मराठीचं टॅब इथं ओपन करून घेतलेलं आहे आणि हे दोन जे आहे हे सुद्धा हिंदीमध्ये याच्यामध्ये तुम्ही माहिती भरलेली असेल, ठीक आहे। इथं बघा पहिला प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे। इथं बघा या 1 नंबरला ग्रीन आहे, ठीक आहे, हिरवा आहे। हिरवा म्हणजे तो प्रश्न तुम्ही अचूक भरलेला आहे। परंतु तुम्हाला जर हा प्रश्न समजलाच नाही इंग्लिशमध्ये आहे तर याला सिलेक्ट करायचं, कॉपी करायचं आणि इथे इंग्लिशमध्ये जाऊन इंग्लिश मराठीमध्ये जाऊन पेस्ट करायचं। हे सांगते की मूल्यमापन वर्षात GP मधील किती जॉब कार्ड धारकांना मनरेगा अंतर्गत वेतन मिळालेलं आहे, म्हणजे रोजगार मिळालेला आहे। हा तुम्हाला प्रश्न समजला। इथं आहे टोटल पूर्ण तुमच्या ग्रामपंचायतीला किती जॉब कार्ड धारक आहे, तर पूर्ण जॉब कार्ड धारक जे आहे ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचे आणि त्याच्यापैकी पूर्ण जॉब कार्डपैकी किती लोकांना तुम्ही इथं जे आहे ते रोजगार दिलेला आहे त्याचा आउट ऑफ आहे ते, ठीक आहे। आउट ऑफ म्हणजे टोटलपैकी किती जणांना ते इथं दिलेला आहे। त्याच्यानंतर ते आता आपण अपडेट करणार। हा प्रश्न माझा पहिला होता जो मला अपडेट करायचा होता, तर आपण इथं तो प्रश्न जे आहे ते अपडेट करून घेतला। अपडेट प्रश्न कसा करता येते तेसुद्धा मी तुम्हाला सांगितलं। परंतु प्रश्न अपडेट तेव्हाच करता येते ज्यावेळेस ज्याच्या आधी तुम्ही ते फ्रीज केलं
केलेलं नसेल किंवा डॉक्युमेंट अपलोड केलेलं नसेल तरच तुम्हाला तो प्रश्न अपडेट करता येते, ठीक आहे। त्याच्यानंतर इथं नेक्स्ट नेक्स्ट करत करत जायचं, दुसरा प्रश्न तुम्हाला तसाच आहे, राईट क्लिक करायचं, कॉपी करायचं, इथं जायचं, ट्रान्सपोर्ट करून घ्यायचा। ज्या जॉबकार्ड धारकांनी जीपीमध्ये मजुरीच्या रोजगाराची मागणी केली आहे, म्हणजे ज्यांनी नमुना 100 दिवसाची मजुरीची मागणी केलेली आहे, ज्यांचा तुमच्या ग्रामपंचायतीचा नमुना क्रमांक 1, जे रोजगार सेवक आहे त्या सर्वांना माहिती आहे की नमुना क्रमांक 1 काय आहे मनरेगाचा, त्यांनी भरलेला असेल, ग्रामसेवकांनासुद्धा माहिती आहे, ऑपरेटरला कदाचित माहीत नसेल, ते समजून घ्या, ते आपल्या कामातच आहे मनरेगासुद्धा, कारण सगळं काही ऑनलाईन होणार आहे तर आपणच ते सगळं काम करणार। तर एक नंबर भरलेला आहे त्याची रेकॉर्ड जो आहे तो तुमच्या ग्रामपंचायतला असतो, ती सर्व याच्यामध्ये माहिती आपल्याला आता भरून घ्यायची, ठीक आहे। 50 जणांनी तुम्हाला रोजगार मागितला होता, त्याच्यापैकी तुम्ही 40 जणांना रोजगार जो आहे तो दिलेला आहे, ठीक आहे। किती जणांना रोजगार दिलेला आहे तुम्ही? 40 जणांना। त्याच्यामुळे ते इथं अपडेट करून घेतलेलं आहे, 40 जणांना रोजगार दिला म्हणून, आणि 50 जणांनी आपल्याला अर्ज केला होता। हे मी अंदाजित करत नाही आहे, ही जी माहिती आहे हे माझ्या ग्रामपंचायतमध्ये रेकॉर्डेड आहे, ठीक आहे। आणि जे तुम्ही थीम भरता त्या प्रत्येक थीममध्ये काहीतरी डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे असतात, त्यामुळे तुम्हाला ते जे आहे ते माहिती भरत असताना याच्यामध्ये समजून घ्यायचं। जलजीवन मिशन अंतर्गत म्हणजे स्वच्छता व पाणीपुरवठा मिशनच्या किती ग्रामपंचायतीमध्ये मिटिंगा झालेल्या आहेत, ठीक आहे। हा प्रश्न असा आहे, तुम्हाला चेक करायचा असेल तर राईट क्लिक करून इंग्लिश मराठी करून पाहून घ्या। JJM मार्गदर्शक तत्वानुसार ग्राम पाणी व स्वच्छता समिती आणि इतर कोणत्याही संबंधित स्थायी समितीने मूल्यांकन वर्षात किती बैठका घेतल्या, ठीक आहे। किती मासिक सभा किती सभा झालेल्या आहेत तुमच्या, कोणत्या स्वच्छता व पाणी पुरवठ्याच्या किती मासिक सभा झालेल्या आहेत, तर ते तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता, ठीक आहे। 4 पेक्षा जास्त असेल तर इथं टाकायचं, आणि रिमार्कमध्ये बघा, रिमार्कमध्ये तुम्हाला इथं टाकायचं आहे, जर रिमार्कमध्ये नाही टाकलं तर तुम्हाला एक मेसेज येतो, ठीक आहे। बघून घ्या, तुम्हाला एक मेसेज येतो की जे आहे ते प्रश्नाचं जे डिटेल माहिती आहे ते लेस दॅन 10th वर्ड किंवा 10 शब्दापेक्षा जास्त वर्ड जे आहे ते तुम्हाला याच्यामध्ये टाकायचं आहे, आणि ती माहिती तुम्हाला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। 10 वर्ड कमीत कमी टाकायचे, ज्यांना ज्यांना असा प्रॉब्लेम येतो ना त्यांनी 10 वर्ड इथं टाकून घ्यायचे आणि अपडेट करून घ्यायचं आहे किंवा ते करून घ्यायचं, नाही तर मग तो प्रश्न लाल होतो, ठीक आहे। इथं बघा, आता याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह डेमोमध्ये तुम्ही बघत आहे की 11 नंबरचा जो प्रश्न आहे तो इथं रेडमध्ये आला होता, ठीक आहे। किती नंबरचा प्रश्न आला होता? 11 नंबरचा। 11 नंबरचा प्रश्न जाणून घेऊ आपण काय आहे तर। 11 नंबरचा प्रश्न बघा काय आहे की 11 नंबरचा प्रश्न जे आहे ते स्पेशल ग्रामसभा जी आहे ती तुमची कधी घेतलेले, विशिष्ट ग्रामसभा, विशेष ग्रामसभा ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध असतात किंवा घेत असतात ग्रामपंचायतचे ग्राम सरपंच, यांना विशेष अधिकार आहे की ते विशेष ग्रामसभा घेऊ शकतात, ठीक आहे। जर मूल्यांकन वर्षात विशेषतः जलसंधारण, दुष्काळ व्यवस्थापन त्यासंबंधी विषयांविषयी विशेष ग्रामसभा आयोजित केली असेल तर त्याचा तपशील द्या, ठीक आहे। कशासाठी आपण ग्रामसभा घेतली होती? स्वच्छता पाणीपुरवठ्यासाठी, ठीक आहे। पाणीपुरवठ्यासाठी जर विशेष ग्रामसभा आयोजित केली असेल दुष्काळग्रस्तांसाठी तर त्याची तुम्हाला डिटेल माहिती जी आहे त्याच्यामध्ये द्यायची आहे, परंतु तुमच्या इथं झालेली नाही तर ती तुम्हाला इथं तशा प्रकारे टाकायचं आहे, ठीक आहे। आणि झाली असेल तर त्याची डिटेल माहिती तुम्हाला इथं द्यायची आहे, ठीक आहे। इथं झालेली नसेल तर 000 करून आणि रिमार्कमध्ये 9 ग्रामसभा असं टाकून तुम्ही याच्यामध्ये जे आहे ते अपडेट करू शकता, आणि तो जो प्रश्न आहे तो रेडमधून ग्रीनमध्ये इथं तुम्ही कन्वर्ट करू शकता, ठीक आहे। जोपर्यंत प्रश्न जो आहे तो रेडमधून ग्रीनमध्ये कन्वर्ट होत नाही तोपर्यंत तुमचा प्रश्न इथं सबमिट होत नाही किंवा तो फ्रीज होत नाही, तो मेसेज देतो की तुमचा प्रश्न जो आहे तो फ्रीज होणार नाही, कारण की तुमची थीम फ्रीज होणार नाही, कारण की तुमचा ह्या नंबरचा हा प्रश्न बाकी राहिलेला आहे, तो तुम्ही व्यवस्थित भरा। जोपर्यंत तुम्ही याच्यामध्ये व्यवस्थित भरत नाही तोपर्यंत तुम्हाला याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं जे आहे ते तुम्हाला तुमची जी थीम आहे ती फ्रीज होणार नाही। आता बघा इथं किती नंबरची थीम फ्रीज आहे, 1, 2, 3, 4, 5 आणि 6 नंबरची थीम फ्रीज आहे। आता 7 नंबरची जी थीम आहे ते आपण आज फ्रीज करून तुम्हाला दाखवणार आहोत। बऱ्याच जणांना प्रॉब्लेम आहे की आमची जे थीम आहे ते फ्रीज करताना जे डॉक्युमेंट याच्यामध्ये मागितलेले आहे ते आमच्याकडून होत नाही। इथं बघा नोट्स दिलेले आहेत, ज्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंट अटॅच करता ना तिथं नोट दिलेलं, मॅक्सिमम फाईल साईज जे आहे ते 300 KB अंदर पाहिजे, ठीक आहे। किती पाहिजे? 300 KB अंदर। सर्वांनी नोट करून घ्या की 300 KB अंदर तुमची फाईल असली पाहिजे, आणि त्या फाईलला नाव देताना स्पेशल कॅरेक्टर त्याच्यामध्ये टाकू नका, जसं @#, डॉलरचं साईन किंवा ते ब्रॅकेटमध्ये, अशा प्रकारचं कोणत्याही प्रकारचं स्पेशल कॅरेक्टर त्याच्यामध्ये वापरलं गेलेलं नसावं। त्याच्यानंतर फाईलची जे फॉर्मॅट आहे तो फाईलचा फॉर्मॅट PDF किंवा JPG असावा। कसा असावा? PDF किंवा JPG। बऱ्याच जणांना प्रॉब्लेम, काही जण PNG करतात, PNG घेत नाही ते। PNG कसं घेणार आहे? त्याच्यामध्ये फॉर्मॅट दिलेलं आहे त्यांना की PDF किंवा JPG तुम्हाला याच्यामधून घेऊन घ्यायचं आहे। तर तुम्ही आता फॉर्मॅट कोणता घ्यायचा आहे तर PDF आणि JPG। त्याच्यानंतर पुढचा मुद्दा त्यांनी दिलेला आहे, महत्त्वाचा आहे, की फाईल टायटल शुड नॉट बी कंटेन 2 डॉट्स, ठीक आहे। फाईलला नाव देत असताना फाईलच्या नावामध्ये 2 डॉट टाकायचे नाही, ठीक आहे। फाईल .name.pdf, ठीक आहे। फाईल .name.pdf
अशा प्रकारचे डॉट डबल डबल डॉट याच्यामध्ये टाकायचे नाही, एकच डॉट टाकायचा आहे. जसा की तुम्ही एखाद्या फाईलला नाव दिलं अविनाश भगत डॉट पी डी एफ, अविनाश भगत डॉट जी पी जी, तर असेच प्रकारचे वन डॉट याच्यामध्ये यूज करायचा आहे, डबल डॉट याच्यामध्ये यूज करायचा नाही, ती इनव्हॅलिड फाईल नेम होणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर स्कॅन कॉपी जे आहे ते फोटोमध्ये किंवा फाईलमध्ये असेल पाहिजे, आणि त्याचं रेव्होल्युशन जे आहे ते 100 dpi to 150 dpi असलं पाहिजे, 100 to 150 dpi अंदर, ठीक आहे. त्याच्यानंतर स्कॅनिंग डॉक्युमेंट जे आहे ते जेनियस सॉफ्टवेअर, त्याच्यानंतर फाईलवर पेंटेड सॉफ्टवेअर अँड पर सिक्युरिटी ऑकॉन, ठीक आहे. जे स्कॅनिंग डॉक्युमेंट आहे ते ओरिजिनली स्कॅन करा, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इतर कोण असं सॉफ्टवेअर वापरू नका ज्याच्यामध्ये अवॉइड फ्रीवेअर, ठीक आहे. त्याच्यामध्ये दिलेलं आहे तुम्हाला फुकटचे सॉफ्टवेअर वापरू नका, महत्त्वाचे जे कंपनी जे आहे तेच वापरा. परंतु आता याच्यामध्ये तुम्हाला सर्व काही फ्रीमध्ये आणि ऑनलाईन बसल्या बसल्या तुम्हाला हे सर्व जे यांनी नोट्स दिलेले आहेत ते एका फाईलला कसे कवर करायचे, कसे लावायचे याच्यामध्ये दाखवलेलं आहे, ठीक आहे. खाली मी एक फाईल जी आहे ती अटॅच केलेली आहे, ती तुम्हाला दाखवलेली आहे. ही जी फाईल आहे ते इथं अटॅच झालेली आहे. परंतु ही फाईल मी कश ही अपलोडेड आहे फाईल, काय ही फाईल अपलोडेड आहे, अपलोडेड आहे, फक्त मला सेव्ह करायचं आणि फ्रीज करायचं आहे. ती माझी जी थीम आहे ती फ्रीज होणार आहे. परंतु मी ती फाईलला साईज कशी दिली, त्याला 300 kb खाली कसं आणलं, त्याचा फॉर्मॅट PDF कसं केला, हे सर्व माहिती मी तुम्हाला आता याच्यामध्ये देणार आहे. त्याच जणांना सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम एक आहे की त्या फाईलला PDF केल्यानंतर किंवा JPG 150 to 100 dpi ते कन्वर्ट होत नाही, अशाच बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम आहे, ठीक आहे. तर हे सुद्धा आपण याच्यामध्ये आता बघणार आहोत की ते कसं करायचं, ठीक आहे. हे क्लोज करून घेणारा सगळ्यात आधी 7 जी थीम आहे त्याचा माझा एक डॉक्युमेंट आहे, तो डॉक्युमेंट मी आता याच्यामध्ये जे आहे ते तुमच्या समोर कशाप्रकारे त्याचा JPG मेन काय आहे की जे PDF आहे ते PDF आपल्याला कवर करायचे. तुम्ही स्कॅन करत असताना डॉक्युमेंट जे आहे ते JPG येतात, त्याचा PDF करायचा आधी आणि नंतर त्याला DPI द्यायचा, ठीक आहे. PDFला DPI देत असताना व्यवस्थितरित्या दिल्या गेल्या तरच ते फाईल अपलोड होती. JPG फाईल याच्यामध्ये DPI येत नाही किंवा तिला 100 to 150 dpi दिल्या जात नाही, असा माझ्या वैयक्तिक जो आहे मी हा अनुभव घेतलेला आहे. आणि कशाप्रकारे याच्यामध्ये DPI जे आहे ते 100 to 150 आणि फाईल PDF करायची, हे सर्व माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण सुरुवात करणार आहोत जे आपली फाईल आहे तिच्या ट्रान्सफरिंगला, ठीक आहे. तर इथं बघा माझ्या फोल्डरमध्ये एक मी JPDP 1 म्हणून एक फाईलचं नाव दिलेलं आहे, ती फाईल आहे. ती फाईल नॉर्मली जी आहे ते राईट क्लिक करून प्रॉपर्टीजमध्ये जाऊन बघा की 300 kb खाली आहे, ठीक आहे. कसे आहे 300 kb खाली, आपल्याला कितीही फाईलचं फाईल मोठी असली तरी राईट क्लिक करून दिलं त्याची प्रॉपर्टी चेक करून घ्यायची, ते 300 kb खाली असायला पाहिजे, ठीक आहे. हे झाले आता 300 kb खाली. एक तुमचा प्रश्न इथं पहिल्या नंबरचा जो टॉपिक होता 300 kb खाली पाहिजे, हे सॉल्व झालेलं आहे. त्याच्यानंतर इथं राईट क्लिक करून इथं बघा JPEG to PDF सर्च करायचं. पहिल्याच नंबरची इथं ilove.com म्हणून एक साईट दिसते, ठीक आहे. हे मला याच्याकडून कोणत्याही प्रकारचा फायदा किंवा तोटा नाही, मी कोणत्याही साईटला रिकमेंडेड करत नाही. तुम्हाला जे सोपी वाटते ते तुम्ही इथं यूज करू शकता, मला जे सोपी वाटते ते मी तुम्हाला सांगत आहे, ठीक आहे. ilove.com म्हणून वर इथं सर्च करायचं आहे, याची ओपन झाली. सिलेक्ट JPG जे आहे ते तुम्हाला इथं निवडून घ्यायचं आहे, ठीक आहे. आता आपली जे फाईल आहे ते आपण याच्यामध्ये निवडून घेणार आहोत, ठीक आहे. हे का JPG आहे, त्याच्यानंतर निवडली कन्वर्ट टू PDF. हे जी फाईल आहे PDF कन्वर्ट होत आहे. फाईलची साईज किती होती 300 खाली आणि फाईल आता आपण केलेली आहे PDF, ठीक आहे. JPG करू शकतो पण JPG होत नाही, ठीक आहे. आता इथं बघा हे जे फाईल आहे राईट क्लिक करून डाउनलोड जे आहे ते डाउनलोडमध्ये गेलेली आहे. परंतु आपण हे डाउनलोडमधून जे आहे फाईल हे आता आपण जिथं फोल्डर तयार केलेलं आहे 75 hours त्याच्यामध्ये जाऊन हे कन्वर्ट करू, ठीक आहे. याच्यामध्ये बघा हे जे एकला जो ब्रॅकेट आलेला आहे तोसुद्धा या फाईल नेममध्ये चालत नाही, ठीक आहे. त्याच्यामुळे इथं आपण ते काढून टाकलेलं आहे. त्याच्यानंतर इथं बघा आता डबल आपल्याला नवीन साईटवर जायचं आहे की त्याच्यानंतर जी साईज आपण जे फाईल आपण PDF केलेली आहे तिला आपल्याला आता कंप्रेस करायचं आहे, म्हणजे रिसाईज करून घ्यायचं आहे DPI 100 to 150, ठीक आहे. त्याच्यासाठी दुसरी एक साईट आहे, तिचं नाव आहे online2pdf.com, ठीक आहे. हे सर्व साईटचे जे लिंक आहे मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, जेणेकरून तुम्हाला ते सर्व यूजफुल असणार आहे, ठीक आहे. ओपन झाल्यानंतर ती साईट अशा प्रकारची दिसते. इथं सिलेक्ट फाईल म्हणून एक ऑप्शन आहे, याच्यामध्ये आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. DPI 1 जाऊ, हे फाईल आपण सिलेक्ट करून घेतलेली आहे. आता खाली आलो आपण, खाली आल्यानंतर इथं बघा DPI चेंज करायचं आपल्याला, ठीक आहे. आपल्याला किती पाहिजे 100 to 150 मध्ये, ठीक आहे. ते 120 dpi निवडून घेतलेलं आणि कन्वर्ट केलेलं आहे. हे बघा अशा प्रकारे जे आहे ते आपण कन्वर्ट करून घेतलेलं आहे, ठीक आहे. कन्वर्ट केलं की ते फाईल जे आहे ते इथं डाउनलोड झालेली आहे. ते आता फाईल जे डाउनलोड झालेली फाईल आहे ते आपण इथं शो करणार आहोत, ठीक आहे. ते शो झालेली आहे. ही फाईल आपण कट करून कॉपी केलेली आहे आणि इथं ठेवलेली आहे, ठीक आहे. हे जी फाईल आहे हे आता डिलीट करून टाकू, कारण आता हे कंप्रेस केलेली जी फाईल आहे ती आपल्याला इथं अपलोडिंगला द्यायची आहे, ठीक आहे.
आता हे अपलोडिंगसाठी आपण याच्यामध्ये फाईल जी आहे ती टाकणार आहोत. त्याच्यानंतर आता आपण जाणार आहोत या साईटवर आणि साईटवर जे आहे इथं जे आहे ते 7 नंबरची जी थीम आहे आपली 6 नंबरची फ्रीज झालेली आहे. आता आपल्याला फ्रीज कोणची करायची, ठीक आहे. 7 नंबरची जी थीम आहे ती आपण आता फ्रीज करणार. इथं बघा अपलोड डॉक्युमेंटमध्ये जायचं आपल्याला, इथं पॉईंट आहे, इथं अपलोड डॉक्युमेंटवर जायचं आहे. आपल्यासमोर अशा प्रकारची जी फाईल आहे ती इथं शो झालेली आहे. हे आता आपण डिलीट करून टाकू किंवा चेंज करून टाकू, ठीक आहे. इथं आपण आता हे फाईल जी आहे ती चेंज करणार आहोत आणि चेंज केल्यानंतर ती फाईल परत कशी याच्यामध्ये अपलोड करायची ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत, ठीक आहे. हे फाईल जी आहे ती डिलीट झालेली आहे, चेंज झालेली आहे आणि याच्या आधी आपण ती फाईल कशी कन्वर्ट करायची, काय करायची सर्व याच्यामध्ये बघितलेलं आहे. इथं चूज फाईलमध्ये जायचं आहे, ठीक आहे. इथं आपण फोल्डर बनवलं होतं एक डाउनलोडमध्ये, ते फोल्डर जे आहे ते याच्यामध्ये ओपन करून घेणार आहोत अपलोड डॉक्युमेंट म्हणून. आणि टूची फाईल जी आहे ती इथं ओपन केलेली आहे, ठीक आहे. इथं फाईल जी आहे ती अटॅच झालेली आहे आणि सेववर क्लिक करायचं आपल्याला. काय करायचं आहे, सेववर क्लिक. सेववर क्लिक केलं की ती फाईल आता इथं बघा अटॅच अपलोड सक्सेसफुल असा आपल्याला मेसेज जो आहे तो दिलेला आहे. आता बघा आपली आपली जी फाईल आहे ते अटॅच झालेली आहे परंतु ते तुम्हाला दिसत नाही आहे. ते परत तुम्ही इथं डॉक्युमेंटमध्ये गेले अपलोडिंगमध्ये तर इथं तुम्हाला अटॅच झालेली दिसणार आहे, ठीक आहे. ही जी आहे ती अटॅच झालेली दिसणार आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला ती थीम जी आहे ती फ्रीज करायची आहे. तर फ्रीज थीमवर क्लिक करायचं आहे आणि आपल्यासमोर जे आहे ते थीम जे आहे ते पूर्णच्या पूर्ण ओपन होणार आहे. आता हे थीम ओपन झालेली, तर एक नंबरचा प्रश्न जो दिसत आहे आपल्याला तो ग्रीन आहे, ठीक आहे. इथं फ्रीजवर क्लिक करायचं. फ्रीजवर क्लिक केलं की ते तुम्हाला दाखवते तुमचा जर एखादा प्रश्न जर रेडमध्ये असेल तर इथं सांगते की तुमचा हा प्रश्न भरलेला नाही, तो तुम्ही भरून घ्या. परंतु आपले सर्व प्रश्न भरलेले असल्याकारणाने हे सांगत आहे की द डाटा विल बी फ्रीज, ठीक आहे. हा जर प्रश्न जर तुम्ही फ्रीज केला तर याच्यानंतर जे कोणत्याही प्रकारचा बदल मॉडिफाय तुम्हाला याच्या करता येणार नाही, तर आपण इथं ओकेवर क्लिक करणार, ठीक आहे. आता आपण इथं ओकेवर क्लिक केलेलं आहे. एखादा प्रश्न आपला भरायचा राहिला तर मेसेज येईल आणि नाही तर ते जे 7 नंबरची जे हे होती आपली थीम ते फ्रीज झालेली आहे, ठीक आहे. इथं बघा लाईव्ह डेमो तुम्हाला दाखवलेला आहे की तुमची साईट स्लो चालत असेल किंवा नेटवर्कमध्ये इरल असेल, परंतु पंचायत अवॉर्डची साईट जी आहे ती आता आज रोजी चांगली चालत आहे आणि एक थीम आपली इथं फ्रीज झालेली आहे. अशा प्रकारचे ते डॉक्युमेंट जे आहे ते तुम्ही अपलोड करून पूर्णच्या पूर्ण थीम जी आहे ते फ्रीज करायचे आहे. आणि हे सर्व 9 थीम आहे आपण आता आज एक एक करून फ्रीज करणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो नक्कीच समजला असणार आहे. तर हा या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या मदतीने तुम्ही हे पूर्ण पंचायत अवॉर्डची माहिती जी आहे ते भरू शकता. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. याच्यानंतर अनेक प्रकारचे नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते या यूट्यूब चॅनलवर नक्कीच मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आणि भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.